बऱ्याच जणांना पाठीवरती, हातांवरती, पायांवरती, नितंबांचा जो भाग आहे तिथे फोड येतात, म्हणजेच पिंपल्स येतात. आता यावरती उपाय करणं खूप गरजेचं आहे, कारण आपण बऱ्याचदा आपल्या चेहऱ्याची काळजी घेतो पण शरीराची काळजी घेणं मात्र विसरतो आणि या सगळ्यामुळेच तो त्रास होतो. त्यामुळे शरीरावरती जर तुमच्या फोड येत असतील, म्हणजेच पिंपल्स येत असतील, तर त्यावरती नेमके काय उपाय करावेत, कोणती काळजी घ्यावी, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सो येस, व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात. पण उपाय सुरू करण्याआधी शरीरावरती पिंपल्स किंवा ॲक्ने येण्याची कारणं नेमकी काय, हे सर्वात आधी जाणून घेऊयात. सर्वात पहिलं कारण आहे शरीरावरती डेड स्किन सेल्स, म्हणजे मृतत्वचा जमा होणे. जर आपण शरीराची व्यवस्थित स्वच्छता केली नाही, राखली नाही, तर शरीरावरती मृत त्वचा जमा होते, म्हणजेच डेड स्किन सेल्स जमा होतात, ज्यामुळे आपल्याला पिंपल्स येण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरं कारण असू शकतं शरीरावरती खूप जास्त प्रमाणात घाम येणं. आपल्याला जर जास्त प्रमाणात घाम येत असेल तर मग काय होतं, त्या घामामुळे मृत त्वचा अगेन शरीरावरती जमा होते, ज्यामुळे पिंपल्स येण्याचा त्रास होतो. प्लस घाम जास्त प्रमाणात आल्यामुळे स्किन इरिटेटसुद्धा होते, स्किनवरती खाज येते, ज्यामुळे आपल्याला पुरळ किंवा फोड यायला लागतात. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा शरीरावरती बऱ्याचदा पुरळ येतात. महिलांना पिरियड्सच्या वेळेस बऱ्याचदा चेहऱ्यावरती तर पुरळ येतातच, पण त्याचसोबत शरीरावरती सुद्धा पुरळ येतात, त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्ससुद्धा याचं एक महत्त्वपूर्ण कारण ठरू शकतं. आता शरीरावरती फोड किंवा फुटकुळ्या येण्यावरती काय उपाय करावेत किंवा नेमकी काय काळजी घ्यावी हे आपण जाणून घेऊयात. सर्वात आधी तर तुम्हाला स्किनला व्यवस्थित एक्सफोलिएट करायचं आहे, म्हणजेच शरीरावरची जी मृत त्वचा जमा होते ती तुम्हाला काढायची आहे. आता ती मृत त्वचा काढण्यासाठी तुम्ही घरच्या घरी स्क्रब करू शकता. स्क्रब करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही कॉफी पावडरचा स्क्रब वापरू शकता, किंवा तुम्ही बेसनसुद्धा शरीरावरती नियमितपणे वापरू शकता, किंवा तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. या तिन्ही गोष्टी स्क्रब म्हणून उत्तमरित्या काम करतात आणि शरीरावरची मृत त्वचा काढण्यासाठीसुद्धा हे जे तिन्ही पदार्थ आहेत ते उत्तमरित्या काम करतात. कॉफी स्क्रब बनवण्यासाठी 2 चमचे कॉफी पावडर घ्या. त्यामध्ये तुम्ही मध मिक्स करू शकता, सोबतच थोडंसं खोबरेल तेल मिक्स करू शकता आणि तुमचा स्क्रब रेडी आहे. आता तुम्हाला संपूर्ण शरीराला 5 ते 6 मिनिटांसाठी एकदम हलक्या हाताने हे स्क्रब करायचं आहे. अजिबात घासायचं नाही आहे, एकदम हलक्या हाताने स्क्रब करायचं आहे आणि मग 5 मिनिटं हे स्क्रब तुम्ही तसंच तुमच्या शरीरावरती ठेवू शकता आणि मग तुम्ही आंघोळ करून घेऊ शकता. फक्त स्क्रब वापरल्यावरती तुम्हाला साबण नाही वापरायचं आहे, नुसती पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे. तांदळाचा स्क्रब बनवतानासुद्धा तुम्ही तांदळाचं पीठ प्लस दही मिक्स करून हे जे मिश्रण आहे ते त्याने तुम्ही शरीराला संपूर्ण स्क्रब करू शकता. सेम प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायची आहे, संपूर्ण शरीराला स्क्रब करून 5 मिनिटं ते जे स्क्रब आहे ते तुमच्या स्किनवरती तुम्हाला तसंच ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला आंघोळ करून घ्यायची आहे साबण न वापरता. बेसन पिठाचं स्क्रबसुद्धा तुम्ही सेम पद्धतीने बनवू शकता. बेसन पिठामध्ये दही आणि थोडीशी हळद तुम्ही मिक्स करू शकता. तुम्हाला जर लिंबू सूट होत असेल तर लिंबाचा रससुद्धा यामध्ये मिक्स करू शकता आणि याने स्क्रब करून हा जो पॅक आहे तो 10 मिनिटांसाठी तुम्ही तुमच्या स्किनवरती तसाच ठेवू शकता आणि मग तुम्ही आंघोळ करू शकता. स्क्रब नंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे भरपूर पाणी प्या. येस, आपलं शरीर जर हायड्रेटेड नसलं तर ते आपल्या स्किनवरती पण रिफ्लेक्ट होतो, त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती तर होतोच पण त्याचसोबत ते आपल्या स्किनवरती पण दिसून येतं आणि मग फोड येणं, फुटकुळ्या येणं, ॲक्ने, पिंपल्स होणं हे सगळे त्रास आपल्याला होतात. प्लस आपली स्किनसुद्धा एकदम डल दिसायला लागते, त्यामुळे भरपूर पाणी पिणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तिसरा मुद्दा म्हणजे आहाराकडे लक्ष द्या. एकतर जंक फूड खाणं टाळा, कारण आपण जास्त प्रमाणात बाहेरचं खाल्ल्यामुळेसुद्धा चेहऱ्यावरतीसुद्धा फोड येण्याचा त्रास होतो, प्लस शरीरावरतीसुद्धा पिंपल्स आणि ॲक्ने होण्याचा त्रास होतो. तुमच्या आहारात जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करा, कारण जितक्या जास्त आपण हिरव्या पालेभाज्या किंवा फळं खाऊ ना तितकी आपली स्किन एकदम टवटवीत राहते आणि स्किन हेल्दी राहते, त्यामुळे आहाराकडे लक्ष देणंसुद्धा खूप गरजेचं आहे. चौथा मुद्दा आहे सनस्क्रीनचा वापर करा. येस, आता आपण चेहऱ्यावरती तर सनस्क्रीन वापरतो पण आपण आपल्या शरीरावरती सनस्क्रीन वापरत नाही, ज्यामुळे तिथली स्किनसुद्धा डॅमेज व्हायला लागते आणि खराब व्हायला लागते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो कोणता भाग शरीरावरचा एक्सपोज होतो आहे तिथे तुम्हाला सनस्क्रीन लावायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हातांवरती, पायांवरती, मानेवरतीसुद्धा तुम्हाला सनस्क्रीन लावायचं विसरायचं नाही आहे. बॉडी सनस्क्रीन मिळतात, त्या बॉडी सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता. विश्केअरची जी बॉडी सनस्क्रीन आहे ती अगदी उत्तम आहे, त्याने तुमची स्किन मॉइश्चराईजसुद्धा होते, त्यामुळे तुम्हाला वेगळं बॉडी लोशन
घालावायची गरज नाही आहे आणि त्यामध्ये SPF 50 आहे, ज्यामुळे तुम्हाला भरपूर प्रोटेक्शन मिळतं. पाचवा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे जर तुमच्या शरीरावरती खूप जास्त प्रमाणात घाम येत असेल, तुमची स्किन चिकट होत असेल, तर मग दिवसातून 2 आंघोळ करा. बऱ्याचदा काय होतं, आपण खूप जास्त ऑफिसला जाण्यासाठी वगैरे ट्रॅव्हल करतो आणि ट्रॅव्हलिंगमध्ये शरीरावरती खूप जास्त घाम येतो, तिथली स्किन इरिटेट होते, ज्यामुळे आपल्याला पिंपल्स येण्याचा त्रास होतो. त्यामुळे सकाळी तर आपण आंघोळ करतोच, पण त्याचसोबत रात्री घरी आल्यावरती सुद्धा आंघोळ करत जा. आणि पावसाळ्यात सुद्धा स्किनवरती इन्फेक्शन्स होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात, त्यामुळे पावसाळ्यात तर सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेला आंघोळ केलेलं कधीही उत्तम. अशा पद्धतीने तुमच्या शरीरावरती जर पिंपल्स येत असतील, ॲक्ने येत असतील, तर नेमके त्यासाठी काय उपाय करावेत, कोणती काळजी घ्यावी, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.